स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली शहरातील वनराईचा ऱ्हास करण्यात येत आहे. यापूर्वी येथील 2 वृक्ष तोडण्यात आले होते, त्यानंतर पुन्हा आणखीन 3 वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी संघटनेच्या वतीने याला आक्षेप घेण्यात आला असून शुक्रवारी चिदंबरम नगर येथे धाव घेऊन वृक्ष तोडल्याबद्दल निदर्शने केली. विकास कामे राबविण्यास विरोध नाही, मात्र वृक्षतोड न करता विकास करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिदंबरम नगरमध्ये कित्येक वर्षाची 100-100 वर्षाची झाडं तोडायला लागले तसं रिपोर्ट मिळाला बाहेरून. स्मार्ट सिटीवाले सगळे झाडं तोडून जे असलेलं ग्रीनरी वगैरे सगळं सत्यानाश करायला लागलेत. त्याबद्दल आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज इथं प्रोटेस्ट करण्यासाठी आलो होतो आणि बघतो तर इथं 1-2 झाड ऑलरेडी तोडलेले आहेत आणि त्याबद्दला चिदंबरनगरमध्ये हे SV रोडमध्ये 2 झाडं तोडलेली आहेत आणि चिदंबरनगरमध्ये पण बरेच झाडं तोडायला लागले तसं न्यूज मिळालं होतं. पण आत्ता यांच्या इथल्या रहिवासीकडून समजलं की तिथं 1-2 झाडं तोडलेत म्हणून, तर आता आम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघायला जाणार आहोत. आणि आम्हाला स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंटलबद्दल काहीही विरोध नाही, पण झाडं तोडली तर आम्ही गप राहणार नाही. त्याच्यापुढे एकही झाड तोडायचं नाही. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले झाडं लावायचं ग्रीनरी करायचं म्हणतात, पण त्यांनी परमिशन कसं काय देतात ह्या गोष्टीला? मला आश्चर्य वाटतं आहे की परमिशन का देतात त्यांनी कुठंही कोण स्मार्ट सिटीवाले राहून दे, नाहीतर आणि कोणी राहून दे, चीफ मिनिस्टर राहून दे, झाडं तोडायला कुठलीही परमिशन द्यायची नाही. महाराष्ट्रामध्ये बघा, एकही झाड तोडायला देत नाहीत. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या महानगर शहरामध्ये कित्येक झाडं, एक झाड तोडायला लागले की हजारो लोक येऊन प्रोटेस्ट करून त्या झाडाला मिठी मारून थांबतात. अशा गोष्टी होत राहतात आणि इथले लोक रहिवासी लोक कसं घाबरतात? झाड तोडले, आता 2 झाड तोडले, गटरसाठी तोडले म्हणे, ते काय तोडले? तोडायचं नाही अशा गोष्टीला. 100-100 वर्षाची झाड तुम्हाला तोडायला मन कसं येते? 5 मिनिटात तोडून टाकता तुम्ही. एक झाड वाढायला कित्येक वर्ष लागतात, 100-100 वर्ष लागतात. आज झाडं लावतात, कोण त्याचं केअर घेत आहे? कोणी त्याचं केअर घेत नाही, काही वाढवत नाही. त्याला लहान मुलासारखं वाढवावं लागतं, मगच झाड मोठं होत आहे. आज या लोकांनी, पूर्वज लोकांनी झाडं एवढी मोठी लावून लावून बेळगावमध्ये ग्रीनरी होती सगळी गेले आज. त्याबद्दल मी भरपूर वेळा प्रोटेस्ट केलं आहे. आता फॉरेस्ट ऑफिसरना पण कळवलं आहे, तुम्ही परमिशन दिला कसं काय? बसवराज पाटील सरांना सांगितलं, अंबरनाथ DCFना सांगितलं, परमिशन दिला कसं? कुठल्या बेसवर दिला तुम्ही? स्मार्ट सिटीवाल्यांना असं नाही तर कोणालाही असं ना, परमिशन अजिबात द्यायचं नाही झाडं तोडायला. आम्ही संपूर्ण विरोध करणार आहे आणि रस्त्यावर उतरणार असं झाडं तोडायला गेलं तर. मी अजिबात गप राहणार नाही. वॅक्सिन डेपोचं 156 एकर वाचवलं, तिथं झाडं आहेत ती पण कट करताना दीपक, माझे मित्र दीपक आवर्सेकर पाटण मॅडमनी प्रोटेस्ट केले आणि ती जागा वाचवली, झाडं वाचवली. तसंच हे चिदंबरनगरमध्ये गेल्यानंतर आम्ही आलो, धावून आलो आणि ही झाडं तोडतात, मोठी मोठी लावत पण नाहीत. माझं म्हणणं, एक झाड तोडायचं असेल तर तुम्हाला 100 वेळा विचार करा, 10 झाडं लावली पाहिजे तिथं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीला काहीतरी अल्टरनेटिव्ह मार्क असतो, काहीतरी त्याला नियोजन करते वेळेस. मग तुम्ही गटर बांधा वाटेल ते करा, तू बाजूने घ्यायला येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मुंबई पुण्यासारखे महाराष्ट्रामध्ये एकही झाड तोडत नाहीत, त्यांनी काय तोडत कशाला विचार करतात. आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली इथं चाललेलं आहे ते आमचा कम्प्लीट विरोध आहे. कारण काय, एक झाड वाढायला 100-100 वर्ष लागतात. आमच्या पूर्वजांनी लावलेत, आम्ही त्याचा उपभोग घेतो. आणि तुम्ही तोडायला कुठल्या नरकात जाणार तुम्ही, असा माझा तुम्हाला क्वेश्चन आहे. हां, दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधींनी म्हणजे आम्ही निवडून जातो त्यावेळेला तुम्ही भीक मागायला येता आणि ह्या वेळेला कुठे जाता? सगळं तुम्हाला जागृत राहायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही कळलं की नाही? तेव्हा तुम्ही झाडं तोडू नका, झाडं तोडायला 100 विचार करा. फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठली परमिशन देत नाही, पण ह्या कुठल्या कायद्याखाली घेतात आम्हाला माहिती नाही. पण तू ज्यावेळेला तोडाल त्यावेळेला आम्ही येऊन प्रोटेस्ट करणार, हे मात्र नक्की. विकासाच्या नावाखाली शहरातील हजारो वृक्ष आतापर्यंत तोडण्यात आले. शेकडो वर्षापासून जतन करण्यात आलेले वृक्ष अवघ्या तासाभरातच भुईसपाट करून पर्यावरणावर घाला घालण्यात येत आहे. हे वृक्ष तोडण्यास कोणत्या कायद्याअंतर्गत परवानगी दिली जाते असा मुद्दा उपस्थित करून यापुढेही कारवाई न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.